यावल तालुक्यातील किनगाव येथे सोमवारी बाल विवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून यावल येथील एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल होत हा विवाह रोखला. वधूसह इतर मंडळींना थेट यावल पोलीस ठाण्यात आणत त्यांना समज देण्यात आली. यावेळी हा विवाह होत नव्हता तर केवळ साखरपुडा करीत होतो असे वरवधू पक्षांनी सांगितल्याने पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले आहे. किनगाव येथे सोमवारी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असल्याची माहिती एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठवडे यांच्याकडे प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी करण्यासाठी त्यांनी थेट पथकासह किनगाव गाठले. किनगाव गावातील इचखेडा रस्त्यावर आदिवासी वस्तीवर बालविवाह सुरू होता. दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना सोबत घेऊन दाखल होत हा बालविवाह रोखला आणि वधू आणि वर पक्षाच्या लोकांना घेऊन त्यांनी थेट यावल पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात वधू वर पक्षांची पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली. या चौकशीत त्यांनी सांगितले की या ठिकाणी आम्ही विवाह करीत नव्हतो तर साखरपुडा केलाय. वधू 18 वर्षांची होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचा विवाह कायदेशीररित्या करू शकत नाही आणि तसे केल्यास तुमच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी समज वधू वर पक्षांना यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल. आम्ही फक्त 4 महिने राहता 8 महिने बाहेर विटा फाटायला चालू. कुठे नोंद घेतली नाही? काहीच नाही कुठे नाही दादा. काहीच नाही. तुमचं आहे का? नाही दादा. जर सोय राहते तर हे कसे घरे राहत आमच्या रहिवासी आहे दादा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही रहिवासी आहे पण आमले काहीच नाही ना आधी सोय पाहिजे ना तुम्ही कसे आहेत आम्ही बर. मॅडम काय तुम्ही पोलीसचा साखरपुडा कुठे गेला? हे जो पोर जाते ना तरी ते बहीणच आहे. बहीण आहे पण मग तिचं वय नाही ना दादा. बरोबर आहे. आमच्या माहितीनुसार 2009 चा जन्म आहे तर ती किती 14 वर्षाची येते. 14 वर्षाच्या मुलं आपलं वय काय सांगतं? शासन काय सांगतं? सरकार काय सांगतं की किती याला वर्षी आपण लग्न केलं पाहिजे मुलींचं? मी आताही लग्न करत आहे. जाऊ द्या. किती वर्षानंतर करणार? 4-5 वर्षानं करणार आहे. 4-5 वर्षांनी? 4-5 वर्षानं करणार. बरं आता एक काम करा तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला. लिहून द्या, रायटिंग मध्ये द्या. म्हणजे मग आम्ही तुम्ही बांधलेले राहाल आणि आम्ही. आणि जर त्याच्या ही चोरी जर तुम्ही तुम्ही दंड हे माझं तुम्हालाच एकट्याला नाही पूर्ण सगळ्यांना सांगणं की कुणीही बालविवाह करायचा प्रयत्न करू नका. नाही नाही